आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स. दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबराच्या जयघोषामध्ये पुरंदर तालुक्यातील दौंडज येथील स्वामी समर्थ अनंत मठामध्ये रोजी अखंड नामयज्ञ सप्ताह आणि गुरुचरित्र पारायण दत्तजयंती सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त मंदिरामध्ये फुलांची पताका आणि फुग्यांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दौंडज येथील श्री स्वामी समर्थ सोहळ्यानिमित्त सद्गुरू अनंत पोद्दार महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 10 वाजता महाभिषेक, 8 वाजता श्री दत्त गायत्री आणि स्वामी गायत्री यज्ञ झाला. दत्तजयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सांगता झाली. दुपारी 12 ते 1 दरम्यान पारंपरिक पद्धतीने दत्त महाराजांचा जन्मसोहळा पार पडला. पाळण्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मुख्य आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. दौंडज ग्रामस्थांच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 8 वाजता श्रींची पालखी मिरवणूक झाल्यानंतर शेजारती झाली. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये होती. या प्रसंगी सरपंच सीमा भुजबळ, अमोल कदम, विजय फाळके, भालचंद्र भुजबळ, महादेव माने, सुरेश भुजबळ, प्रकाश भुजबळ, लाला माने, सुरेश कदम, प्रियांका भुजबळ आदी जण उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी निलेश भुजबळ, पुरंदर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.